हेलो गाइस, वेलकम टू द चैनल। स्वागत है। तो हे मुझे खातो है ना, है प्रॉन्स तंदूरी। आपण कसं बनवलं हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळणार आहे। आई यम्मी झालं। तर त्याच्या अगोदर पुण्याचं स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनल डॉक्टर माइल्समध्ये आणि अजून एका रेसिपी ब्लॉगमध्ये। तर आजपासून आपले पुढे 4-5 ब्लॉग येणार आहेत गटारी स्पेशल ब्लॉग। कारण आता 19 19 तारखेला आहे गटारी। त्याच्या अगोदर आपण तुम्हाला असे छानच्या नॉनव्हेजचे रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे। म्हणजे काय, आता हल्ली आता कुठे कोरोनामुळे किंवा लॉकडाऊनमुळे आपण कुठे बाहेर जाऊ शकत नाही, कुठे हॉटेलमध्ये जाऊन खाऊ शकत नाही, गटारी साजरी करू शकत नाही। जे काय ते आपलं घरीच करायचं आहे। तर तुम्हाला मी जरा 3-4 जे आम्ही घरी बनवतो, स्टार्टर म्हणा किंवा तंदुरी म्हणा, हे सर्व किंवा काढून म्हणा, हे सर्व तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे। तर आपण स्टार्ट करतो माझ्या फेवरेट रेसिपीनी, ते आहे प्रॉन्स तंदुरी। आता एक कसं केलं मग दाखवतो। प्रॉन्सचे 2-3 ब्लॉग येतील, त्याच्यानंतर चिकन पण आहे करायला, चिकन पण करू आपण पुढे। सर्व तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओला लाईक जरूर करा, शेअर तर नक्कीच करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, बावची घंटा वाजवा। तर सुरू करूया आपण आता आपल्या गटारी स्पेशल ब्लॉगला। तर रेसिपी सुरू करायच्या अगोदर तुम्हाला मी माझा नवीन शेफशी भेटवतो। आपली जुनी शेफ म्हणजे उत्कृष्ट जेवण बनवणारी माझी आई सध्या गावी आहे। आत्तापासून जे जे नवीन रेसिपी पुढे येतील ते करणार आहे एक नवीन शेफ, आणि ती असणार आहे माझी बायको। बायको बायको अमृता। तर आता आपण व्लॉगला म्हणजे रेसिपीच्या व्लॉगला सुरू करूया। तरी आम्ही कोळंबी घेऊन आलो आहेत आणि आता आपण स्टार्ट करूया। आता कोळंबी साफ कशी करायची हे तुम्हाला दाखवतो। सर तसं तुम्हाला थोडा माहिती असेलच, पण तरीसुद्धा तुम्ही बघा, हा आतला तो हे असतो ना काळा धागा। हा तर फ्रेश कोळंबी कशी असते हे कशी ओळखायची सांग बघू। सोलताना थोडी ती साल आपल्याला निघताना कडक लागली पाहिजे, आणि कोळंबी आपली एकदम कडक पाहिजे, म्हणजे नरम पडली नाही कोळंबी पाहिजे। आणि सोलताना थोडी ती कवच जे आहे ते कडक असतं, काढताना थोडा त्रास होतो ना, म्हणजे ती कोळंबी फ्रेश आहे। म्हणजे ही बघा, ही कोळंबी आहे, ही हे कवच काढताना असा कडक लागला पाहिजे। नरम असेल म्हणजे ती कोळंबी ताजी नाही, आणि कडक असेल म्हणजे ताजी कोळंबी। आजचा टिप, आजच्या रेसिपीचं टिप। त्यासाठी काय काय आपल्याला लागणार आहे साहित्य ते आपण आता बघूया। सांगा आपल्याला लागणार आहे आपण साफ केलेले मोठे प्रॉन्स जे तुम्ही अगोदर बघितले, दही, आले लसूण पेस्ट, गरम मसाला, तंदुरी मसाला घेतला आहे मी, एव्हरेस्टचा तंदुरी मसाला खूप छान येतो, लिंब, आणि आपलं सगळं मीठ हळद चवीनुसार। ठीक आहे, आता आपण सुरुवात करूया। आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे कोळसा। सर्वात प्रथम आपण त्यात टाकूया दही, हे आपण त्याचं बॅटर बनवून घेतोय। थोडस आले लसूण पेस्ट थोडी, मीठ चवीनुसार, कारण की दही पण आहे आणि लिंबू पण टाकू आपण, हळद, लाल तिखट मसाला, थोडा गरम मसाला आणि आपला तंदूर मसाला। आणि मग वरून थोडं लिंब। आता हे सगळं बॅटर आपण आपल्या हाताने मिक्स करून घेऊया। हे बॅटर लावून झालं, आपण ते थोडा वेळ 15-20 मिनिटं आपण हे मॅरिनेट करून ठेवावं लागतं आपल्याला, म्हणजे त्याला मसाला प्रॉपर एकदम नीट लागतो आणि त्याला त्याची चव चढते प्रॉन्सला मसाल्याची।
बाकी आता लावून झालंय, जरा 15 मिनिट हे असंच राहून द्यायचं, म्हणजे मसाल्याचा टेस्ट थोडी प्रॉन्समध्ये चढते। तर 15 मिनिट आपण त्याला मसाल्यामध्ये असं ठेवलेलं आहे चांगल्यापैकी। आता आपण पुढे त्याची कृती स्टार्ट करूया। तर नेक्स्ट बोला शेफ, आता काय करायचं आपल्याला? आता मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलंय। ओके, तेल मस्तपैकी तापलं की आपल्याला एक एक कुल्फी त्याला तेल टाकलं, पण दोन पिंगे ते आपल्या प्रमाणे दोन, मी दोन पळे तेल टाकलंय, कारण आपली भाजी आपली हे प्रॉन्स मस्त क्रिस्पी व्हायला पाहिजे। आणि मेन पार्ट करणार आहे हा कोळसा, हा मेन इकडचा एक्स्ट्रा राहायचा। तर एक एक करून अशी मसाला, म्हणजे मसाला लावून थोडीशी अशी ती एक एक कोळवी आपण त्यात थोडा गॅस लो ठेवायला मदत करते। आवाज आले जास्त गिचडी नाही करायची, थोडी सुरसुरीत ठेवायची, म्हणजे काय त्या एकमेकाला चिटकत नाही। ओके, तर आता याच्यावर आपण ठेवणार आहे झाकण। आणि हे किती मिनिट ठेवायचं आपण असं? हे थोडा वेळ आपल्याला कळलं पाहिजे, थोड्या 10 मिनिटांनी आपण ते टर्न करू, 5-10 मिनिटांनी टर्न करूया। थोडेसे असे क्रिस्पी आणि कडक झाल्यावर येस। आणि तुम्हाला सांगतो सर्वात जास्त प्रॉन्स कोणाला आवडतात? प्रॉन्स वेडी, आमच्या घरात सर्व प्रॉन्स वेडी। खरं बोलायचं आपण आता जरा ते टर्न करून घेऊया मस्तपैकी। आणि त्याला टेस्ट तेव्हा देते जेव्हा ते खालून असे करपतात ना, पॅनला चिकटतात ना, अशी करपल्यावर हा त्याची टेस्ट अजून मस्त लागते। मी एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे आणि या कोरोनामुळे या लॉकडाऊनमुळे मी झालो आता फूड ब्लॉगर, म्हणजे पार्ट टाइम फूड ब्लॉगर। म्हणजे आपला चॅनलवर आता फूडची रेसिपीसुद्धा येतीलच, म्हणजे आता पुढे श्रावण महिना सुरू होईल, वेजमध्ये काहीतरी नवीन नवीन काहीतरी प्रकार करू शकतो। हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे ब्लॉगमध्ये, जे आपल्या चॅनलवर। करोना अजून काय काय करायला लावेल काही आयडिया नाही। तर इकडे आपला आता प्रॉन्स फ्राय होत आहेत आणि तोपर्यंत आपण आता कोळसा जरा कोळसाला आग लावून घेऊया, है ना? प्रॉन्सला तंदूरची जरा फ्लेवर, हा तंदूर फ्लेवर साठी आपल्याला लागतो कोळसा। बघा आता मध्ये आपण ठेवणार आहे, इकडे मध्ये ठेवणार आहे ती कोळशाची वाटी, ही वाली। तोपर्यंत जरा गरम आहे, आता कावडे आपण नाही ना, आता हा बऱ्यापैकी लाल झालाय बघा। आता आपण एका वाटीत पटापट काढायचा प्रॉन्सच्या मधोमध ठेवून द्यायचं ते, आणि मस्त पैकी त्याला तेल टाकायचं, ते अशी स्मोक, ती स्मोक पूर्ण कंप्लीट होईपर्यंत त्याचं झाकण काढायचं नाही। तर या स्मोकला पूर्णपणे त्याला पूर्ण तो स्मोकचा फ्लेवर यायला पाहिजे, तोपर्यंत आपण ठेवायचा तो तिकडे असा। तर स्मोक पूर्णपणे त्याला, हा बघा
लागलेल्या छान पैकी। तर आता आपण या छान प्लेट मध्ये काढून घेऊ। ओहो काय मस्त सुगंध येतोय, सेम तंदुरी सारखं बघा। माझी मुलगी सांगणार आहे टेस्ट करून कसा आहे, मस्त आहे, छान झालंय, यमी। तर हे आता छानसं दिसतं पण आहे आणि टेस्ट पण मस्त असणार। ऑफकोर्स मी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये खाऊन दाखवलंय। तुम्हाला हा ब्लॉग प्रॉन्स तंदुरीचा कसा वाटला हे नक्कीच सांगा। ब्लॉगला लाईक करू नका, शेअर तर नक्कीच करा। तर नेक्स्ट ब्लॉग येणार आहे प्रॉन्स चिली गार्लिक ह्याचा। लगेच आपण ऑफकोर्स हे झाल्यावर नेक्स्ट टेस्ट करायला घेणार आहे, पण तुम्हाला बघायला मिळणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, बाय।